Morning. So today we will see eighth mathematics topic, quadratic equation. So for example, so here there is a quadratic equation x square plus 5x plus 6. याचे फॅक्टर पाडायचे आपल्याला, मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे 6 आणि त्याची ॲडिशन आली पाहिजे 5. असे दोन नंबर आपल्याला शोधायचे आहेत. मग 3 प्लस 2 5 अँड 3 टू द 6, अशा प्रकारे आपण लिहू शकतो 5x ला. x स्क्वेअर प्लस 3x प्लस 2x प्लस 6. त्यानंतर आपण या दोन्हीमधून आपण कॉमन काढू शकतो. x x कॉमन काढला तर x स्क्वेअर मधलं x निघालं, एक x राहिलं. 3x मधलं एक कॉमन निघालं, 3 राहिलं. प्लस आता यामधनं 2 बाहेर निघेल, तर 2x मधनं 2 निघालं, x राहिलं. आणि 6 मधला x 2 निघाला तर 6 डिवायडेड बाय 2 3 राहिलं. तर याचं आपण जे कॉमन आहेत ते बाहेर काढू. एक्स प्लस 3 कॉमन आहे आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काही एक्स आहे राहिलेलं प्लस 2. हे झालं सोल्युशन क्वाड्रॅटिक इक्वेशन. समजलं? आता आपण दुसरं एक्झाम्पल पाहूया. एक्स स्क्वेअर प्लस 9x प्लस 9. हा तुम्हाला सॉल्व करता येते का हे?